पिलपिली शहर जुलूस कमेटी ट्रस्ट जश्न ईद मिलादुल नबी हजरत मोहम्मद पैगंबर जयंती निमित्त अपन सर्व पत्रकार आजीय पत्रकार परिषद हजरत मोहम्मद पैगंबर जयंती निमित्त आयोजित अपन सर्व ये आयाबल अपना सर्व स्वागत खरा अर्थाने आज जश्न ईद मिलादुल नबी हजरत मोहम्मद पैगंबर जयंती साजरा करताना अपने सर्व पिंपरी चिंचवड शहर के नागरिक सर्व महाराष्ट्र जनतेला देशाच्या जनतेला फक्त यह उद्देश्य आहे की एक शांतीचा संदेश पिंपरी चिंचवड शहर जुलूस कमेटी ट्रस्टच्या माध्यमातून आपण देणार आहोत। ज्यावेळेस आज से 1450 वर्षापूर्वी हजरत मोहम्मद पैगंबर जन्माला आले, ये सऊदी अरबातील मक्का शहरामध्ये जन्माला आले। थोडक्यात मी आपल्याला त्यांची माहिती देणार की त्या काळामध्ये ते जन्माला आले सऊदी अरब मक्काची परिस्थिती अशी होती की त्या ठिकाणी मुलगी जन्माला आली तर अजिबात त्याला बर्दाश्त व्हायचा नाही आणि ते मुलीला ते जिवंत खड्ड्याकडून पुरवायचे। असे काळात मक्कामध्ये आणि एखादा कमजोर माणूस असला तर ताकदवर त्याच्यावर अत्याचार करायचे, म्हणजे माणूसगी त्या काळामध्ये उरलेली नव्हती। त्या काळामध्ये ते मक्का शहरामध्ये त्यांचे आजोबा हजरत मुत्तलिब, त्यांचे वडील हजरत अब्दुल्ला तर त्यांची आई फातिमा आमिना ते त्यांचे घरी जन्माला आले। त्यांचा उद्देशही होता की जे आपण सऊदी अरबमध्ये मक्कामध्ये पूर्वी जे महिला विधवा असेल त्यांच्यावर अत्याचार व्हायचे, त्याची शेजारी एक वेगळी म्हणजे कोठरी बनवून द्यायचे, म्हणजे त्याला घरामध्ये सामील नाही करायचे, एवढा महिलावर अत्याचार व्हायचा। ज्या त्या काळामध्ये हजरत मोहम्मद पैगंबर जन्माला आले, त्यांनी उद्देश दिला की जे तुम्ही आपल्या मुलीला जिवंत पुरवता ते खऱ्या अर्थाने तुम्ही चूक करता, ते तुमची लेख है, ते तुमची होणारी आई है, ते तुमची बहीण है आणि तुम्ही त्या मुलीला त्या बहिणीला त्या आईला आपल्या हाताने पुरवता, हे मोठा पाप तुम्ही करू नका, असा संदेश पैगंबर इस्लामने त्या ठिकाणी दिले। काही लोकांनी हजारोची संख्या मध्ये त्या काळात मुलीला जिवंत पुरवले, पण पैगंबर इस्लामने त्या काळात हे संदेश दिला। तर एका काळ एक माणूस म्हणत होता की हजरत पैगंबर इस्लाम साहेब माझ्याने लय पाप झाला, मी एका काळ माझी मुलगी जेव्हा जन्माला येणार होती मी व्यवसाय करायला मक्का शहरने दुसऱ्या शहराला गेलो आणि त्या काळामध्ये परत येण्यासाठी 3-3, 4-4 महिने लागायचे। त्या काळ असताना त्यांची बायकोची डिलिव्हरी झाली आणि त्यांच्या जन्माला मुलगी आली, त्यांना वेळ झाला, मुलगी झाली म्हणून त्यांनी आपल्या बहिणीचे घरी पाठवली। त्यांनी विचारले बाबा काय डिलिव्हरी झाली काय झाला, तर बोले ते झाली पण आणि मेली पण बोले त्यांनी लपून ठेवले आपल्या नवऱ्याने, कारण ते आपल्या हाताने घेऊन जाऊन त्यांना पुरवायचे मुलीला। त्या काळात त्यांच्या बायकोने सांगितल्यानंतर 4-5 वर्षानंतर त्यांना माहिती पडाला की मला झालेली मुलगी माझ्या मिवणीच्या घरी आहे। एका काळ ते आली, आईने सांगितली की ही तुझे पप्पा आहे, पण त्यांनी काय मुली आहे म्हणून त्याला काय रिस्पेक्ट दिला नाही। शेवटी त्याला 5 वर्षाच्या काळात आपले सोबत नेहून मक्क्यामध्ये एक खड्डा खोदला आणि स्वतःच्या हाताने त्या खड्ड्यामध्ये टाकत खड्डा खोदत असताना त्याच्या माथ्यावर पसीना घाम आला। मुलगी म्हणायची पप्पा कशाला एवढी मेहनत करता, मी तुमचा घाम पोसते। त्याला माहिती नाही की त्याला त्या ठिकाणी पुरवायला येऊन त्याचा पप्पा आलेला आहे। त्या काळामध्ये त्यांनी मुलगी त्यांना मदत करायला लागली आणि खड्डा पूर्ण झाल्यानंतर त्या मुलीला आत त्यांनी टाकला। ते रडत होती, त्याने म्हणली पप्पा मी कधी पैसे मागणार नाही, मी तुम्हाला कधी सतवणार नाही, मला या खड्ड्यामध्ये टाकू नका। पण ते काळात त्यांचं मन जे अजिबात महिलाबद्दल इज्जत नव्हती, त्या काळात त्यांनी त्या मुलीला त्या खड्ड्यामध्ये पुरवला शेवटपर्यंत आवाज देत होती, त्याच्या कानामध्ये ते आवाज गुंजले। त्यानंतर त्यांनी मोहम्मद पैगंबरला ते वाकिया सांगितला, त्यांचे येण्याचे पूर्वी झालेला ते वाकिया होता आणि ते मग त्यांनी माझे पैगंबर इस्लामने ऐकले, त्यांच्या डोळ्यातनं पाणी आला।
त्यांनी म्हणले की आज मी तुमच्याकडे आलेला आहे आणि मला आता पुढली माझे पापाची मला माफीची माहिती द्या, कारण मी आता याच्या पुढे ही पाप करणार नाही. त्यांनी त्याला ठीक आहे म्हणले, आता माझ्या समोर बोलू नको. त्यांचे बी डोळ्यातला पाणी आला. तर ते म्हणत होता त्याचा बाप की मला आज मी माझी मुलगी ते आवाज देत होती, मी त्याला पुरवत होता, ते माझ्या कानात कधीच जात नाही. त्यानंतर त्यांनी स्वतः मानलं की याच्या पुढे आता मी मला मुलगी होऊ द्या, मी अजिबात त्यांना पुरवणार नाही, अशी गवाही असा संदेश देण्यासाठी हजरत मोहम्मद पैगंबर जन्माला आलं. त्याच उद्देशाने आम्ही हजरत मोहम्मद पैगंबर जयंती वर्षाप्रमाणे पुरे वर्ल्डमध्ये होत आहे, भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये आणि आपल्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये. पिंपरी चिंचवड शहर जुलूस कमिटी ट्रस्ट यांचे नातेवाईक साजरा करण्यात येणार आहे. त्या फक्त सांगायचा उद्देश हेच आहे की एक माणूस कसा जगायला पाहिजे होता हे संदेश देण्यासाठी आम्ही हजरत मोहम्मद पैगंबर जयंती साजरा करत आहोत. किती प्रमाणात लोक येणार? पिंपरी चिंचवड शहरामध्ये 1999 साली पिंपरी चिंचवड शहर जुलूस कमिटी ट्रस्ट स्थापनेला आली आणि मुस्लिम संख्या या शहरामध्ये कमी असल्यामुळे 70-85 ला 10-5 लोक निघायचे. पण आजचा काळ मी तुम्हाला सांगू इच्छितो की पिंपरी चिंचवड शहरामध्ये हजारोची संख्यामध्ये जुलूस ए मोहम्मदिया पैगंबर जुलूस यांच्या वाढदिवसानिमित्ताने लोक बाहेर निघतात. आणि आम्ही डिव्हिजन बनवलेले आहे, वाकड, तालाखडा, पवना नगर, कालेवळी, मिलिंद नगर, एक जुलूस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या मैदानात येतो, दुसरा जुलूस वट्टा स्कीम रुपी नगर अकुर्डी चिंचोड या भागातला एक जुलूस बॉम्बे पुणे हवे मार्गाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या पाठीमागाला येतात, तिसरा जुलूस उद्दलवाडी चिखली शाहूनगर जाधववाडी हे जुना आरतू केसबी चौक मोरवडी सिंगल या मार्फत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात येतो, आणि चौथा जुलूस भोसरी बालाजी नगर नेहरू नगर अजमेरा या मार्गाने अजमेराचे पाटी मार्गाने घरून होतात संपूर्ण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या मैदानात येतो. आणि पाचवा जुलूस धापुडी फुगेवाडी कासरवाडी या भागातून एक जुलूस निघतो बॉम्बे पुणे हवे मार्गाने आपल्या मैदानात येतो. असं डिव्हिजन सर्व एकत्र आम्ही शहरांचा जुलूस केलेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदानात एंडिंग आमचं त्या ठिकाणी समाप्त. याच्यामध्ये महिला पुरुष सर्व असणार? महिलांना कारण कसं असतं की महिला जे येतात आम्ही आवाहन करत नाही, कारण महिलांची जबाबदारी आपल्यावर असते की ते जुलूस मध्ये चालत असताना कुठल्या मुलाचा त्यांना गालबोट लागता कामा नये, म्हणून त्यांची जबाबदारी आपल्यावर खूप वाढते. जे महिला आले त्यांच्यासाठी आम्ही प्राऊड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या लेफ्ट साइडला त्यांची व्यवस्था बसण्याची आणि म्हणजे त्याला ते कार्यक्रम बघण्याची आम्ही केलेली आहे. पण आम्ही आवाहन केलेला नाही की महिला म्हणजे या तुम्ही बी म्हणून, कारण जबाबदारी महत्वाची असते, जुळत असतो, वेळ असते, म्हणजे त्यासाठी आपण त्यांना आवाहन करून बोलत नाही. जे आले त्यांच्यासाठी आम्ही जागा करून उपलब्ध होतो. त्या ठिकाणी आम्ही दक्षिण म्हणजे हैदराबाद मध्ये आम्ही वेगळे वेगळे विभागाचे धर्मगुरु बुक करतात आणि जे पैगंबर इस्लाम हजरत मोहम्मदचा संदेश देण्यासाठी त्यांना तेच टॉपिक दिलेला असतो. आणि आता या आम्ही मागच्या वेळेस राज्यसभाचे खासदार मौलाना उबैदुल्ला आझमी खान ते खासदार बी आहेत, मौलाना बी आहेत. मग त्याच्या पूर्वी आम्ही हाशमी मौलाना UPचे, मग बिहारचे, म्हणजे आम्ही वेगळे वेगळे भारताचे वेगळे वेगळे राज्यांमधनं मौलाना धर्मगुरु त्या ठिकाणी बोलवतात. आज जे आपल्या 9 तारखेला हजरत मोहम्मद पैगंबर जयंती होणार आहे त्यामध्ये धर्मगुरु म्हणून दक्षिणचे म्हणजे हैदराबादचे अहमद नक्षबंदी या मौलानाचं नाव आहे, ते येऊन तिथं प्रवचन केलं. जुलूसमध्ये युवाचा मोठ्या संख्येने जुलूस काढतात, त्यांच्यासाठी तुम्ही संदेश काय देणार? आम्ही काल आमची पोलीस डिपार्टमेंट सोबत सगळ्या मीटिंग झाली. आम्ही म्हणले बाबा तुम्ही 2-2.5 लाखचे डीजे लावता आणि हे पैगंबर इस्लामला पसंत नाही, तुम्ही त्या पैशाचा घोर गरिबाला अन्न वाटप करा, पाणी वाटप करा, काय खाण्याचे भरपूर वाटप करा. म्हणजे तरुण मुलं आहेत, म्हणजे हे आपला उद्देश नाही की तुम्ही डीजे लावा. मी तुम्हाला थोडं साधारणपणे सांगतो की पैगंबर इस्लामला डीजे बँजो हे आदेश आमच्यामध्ये दिलेला नाही. एका काळामध्ये काय झालं की ते आपले हजरत मोहम्मद पैगंबर काही त्यांचे
मान्यवर सोबत एकेक ठिकाणी बसलेले होते आणि एक ऊठ जात होता. त्या ऊठाच्या गळ्यामध्ये घंटी वाजत होती, म्हणजे चालताना आवाज येत होता, त्यांची चर्चा चालू होती. म्हणजे थोडक्यात सांगण्यात की डिस्टर्ब झाल्यावर कसा असतो, त्यांनी आदेश दिला की बाबा बाहेर ते आवाज येते कसले जरा बघून या. तरी एक त्यांचा मान्यवर बाहेर गेले, त्यांना आम्ही साहबा म्हणतात, त्यांनी बघायला गेले, म्हणले हजरत मोहम्मद पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बोलले ते उठली जाते, त्यांच्या गळ्यामध्ये एक घंटी बांधलेली त्याचा आवाज येतो. तर ते म्हणले की बोला ते आवाज आपल्या डिस्टर्ब मध्ये होतो, आपण कोणाला त्रास देण्यासाठी आपल्याला आवाज करायचा नाहीये. म्हणजे त्या काळामध्ये पूर्वी मोठे मोठे ते तबेले वाजवण्याचं काम होता, तर त्यांनी उद्देश दिला की हे नाच गाणे आणि हे म्युझिक सिस्टीम हे आपल्याला पसंत नाही, आपण ते करू नये असं त्यांनी त्या ठिकाणी आदेश दिला.